प्रामुख्याने बारावी बँकिंग नंबर 3 इन्शुरन्स हा विषय आहे. त्यामध्ये विम्याची तत्वे याचा समावेश होतो. विमा हिततत्व आणि विम्याचे दस्तऐवज यामध्ये समावेश होतात. प्राथमिक तत्वे आणि मूलभूत तत्वे. विमे हे तत्वामध्ये हानीभरण तत्व, नुकसान भरपाईचे तत्व, परस्पर विश्वासाचे तत्व, त्यानंतर सहकार्याचे तत्व, संभाव्यतेचे तत्व असं प्राथमिक किंवा मूलभूत तत्वामध्ये समावेश होतो. तर दुय्यम तत्वामध्ये बघा, मालकी हक्क, हक्काचे बदलाचे तत्व किंवा अंश दायित्व तत्व किंवा नुकसान कमी करण्याचे तत्व, नुकसान घडविणारे नजीकचे कारणचे तत्व, म्हणजे कोणतेही इन्शुरन्स कंपनी आपल्या प्रिन्सिपलच्या तत्वानुसार जात असते. म्हणून सामान्यपणे अभ्यास करत असताना विमा व्यवसायाचे मार्गदर्शन, विमा व्यावसायिकाची समस्या व त्यावर निर्मूलनाचे उपाय, विमा व्यवसाय कार्यक्षमता आणण्यासाठी उपयुक्त सेवक वर्ग, जबाबदारीची भावना इत्यादीचा समावेश होतो. आयुर्विम्यामध्ये विमे हित तत्व, परमोच्च विश्वासाचे तत्व इत्यादीचा समावेश होतो. मात्र सागरी विमा आणि अपघात विमा यामध्ये या तत्वांचा समावेश होत नाही. आता विमे हित तत्व म्हणजे काय बघा. विमे हित तत्व म्हणजे विमेदाराने विहित वस्तूंची आर्थिक संबंध होय, विमा घेतलेल्या वस्तूला नुकसान पोचल्याने अथवा तिच्या नाशामुळे विमेदाराचे आर्थिक नुकसान होत असेल तर त्या विम्याच्या मोबदल्यात आर्थिक हित असे विमा हित तत्वामध्ये समावेश होतो. त्यानंतर विमा हित तत्व हे विमा प्रकारात लागू पडते. या तत्वानुसार आयुर्विमा घेताना, विमा करार करताना सागरी विमा नुकसान भरपाईच्या वेळी आणि अग्निविमा अपघाताच्या वेळी विमा करतात, विमा करार करतात. प्रत्यक्ष नुकसान भरपाईच्या वेळी उमेदवाराचे विशेष वस्तू हित असणे आवश्यक आहे. तर सामान्यपणे पुढील पातळी विचारात घेतल्या जातात. विमे हित तत्व अशा विमेविध विषयाच्या वस्तूंना भविष्यात हानी पोचवल्याबद्दल असते, त्याबद्दल आर्थिक नुकसान मिळत असते. विनिमय विविध वस्तूंचा अपघात विम्यामध्ये किंवा सागरी विम्यामध्ये समावेश होतो. इत्यादी मुद्दे या टॉपिकमध्ये अभ्यास करणार आहोत.